नमस्कार, मैं विशाल परदेशी। ना कुठे अडणार थेट प्रश्नाला भिडणार। आज समाजयात्रा पोहोचलेली आहे अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर। हेच ते संगमनेर ज्याला सहकाराचा तालुका म्हणून ओळखलं जातं। हेच ते संगमनेर जे खर तर अहमदनगर शहराच्या पाठोपाठ एक मोठं शहर किंवा तालुका म्हणून देखील ओळखलं जातं। आणि हेच ते संगमनेर जो राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा मतदारसंघ आहे। इथल्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था या थोरातांकडे। त्यामुळे प्रश्न असा आहे की जर या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था त्यांच्याकडे आहेत तर विविध पातळींवरती जनतेचे प्रश्न सुटलेत का आणि जनतेचा विकास झालेला आहे का। चला स्थानिकांच्या प्रश्नाने आपण सुरुवात करू। माझ्याकडे विविध पक्षाचे प्रतिनिधी या ठिकाणी आज संगमनेरमध्ये उपस्थित आहे। बेसिक स्थानिक मुद्दा या ठिकाणी सगळ्यात चर्चेत येतोय, तो मध्ये एसटीपी प्लांट। काय प्रश्न आहे? संगमनेरमध्ये 30 वर्षापासून यांची सत्ता आहे नगरपालिकेमध्ये आणि 40 वर्ष बाळासाहेब थोरात इथं आमदार म्हणून आहे। पण संगमनेर शहराचे फार ज्वलंत प्रश्न म्हणजे घरपट्टी सर्वात महत्वाची आहे। त्याच्यानंतर शहरामध्ये मध्यभागी यांनी एसटीपी प्लांट उभा केलेला आहे। इथं दवाखाना अजून यांना बांधता आलेला नाहीये। संगमनेर शहराला शुद्ध पाणी देता आलेलं नाहीये यांना। आणि भाजी विकते पाणी येतं, पाणी इथे येतो रोज, पण शुद्ध पाणी नाही। लोकांना फिल्टर पाणी नाहीये, फिल्टर पाणी मिळत नाही, फिल्टर पाणी नाहीये। एक प्रश्न, फिल्टर पाणी नाही लोकांना, फिल्टर पाणी नाहीये। पहिला प्रश्न काय तुमचा? एसटीपी प्लांट, एसटीपी प्लांट आहे शहराच्या मध्यभागी। एक मुद्दा आपण पूर्ण करूयात। माझ्याबरोबर नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे। पहिला मुद्दा त्यांनी एसटीपी प्लांटचा उपस्थित केलेला, काय म्हणणं आपलं? एसटीपी प्लांटची आपल्या शहराला खूप मोठी गरज आहे। शहर खूप मोठं आहे आणि त्यामुळं शहरामध्ये ज्या 5 नद्या वाहतात त्यामुळं त्यांचं सकल उंचीवर खाली आहे आणि उतारचा भाग तोच असल्यामुळे एसटीपी प्लांटला ती जागा केंद्र सरकारने दिलेली आहे। केंद्र सरकारने सर्व मंजुरी केंद्र सरकारने दिलेली असल्यामुळं एसटीपी प्लांट आपल्याला तिथंच बांधावा लागतो। ते म्हणतात ही मंजुरी तर सगळ्यात महाआघाडीची नेहमीची पद्धत आहे। आपल्याला काही पेरलं नाही की केंद्र सरकारचं नाव घेऊन टाकायचं। डीपीआर कोणी बनवला? एक मिनिट, डीपीआर कोणी बनवला? नगरपालिकेने। मंजुरीसाठी कोणी तयार केला? एमजीपीनी। तुमचा विरोध काय एसटीपी प्लांट? एसटीपीला विरोध अशासाठी आहे, नुसता आमचा नाही, स्थानिक नागरिकांचा विरोध आहे। 2 दिवस झाले तिथं आंदोलन चालू आहे। नगरपालिकेच्या स्वतःच्या इतर जागा आहेत, सखल भागामध्ये पूररेषेच्या आत ती जागा आहे। दुसरा भाग मुस्लिम बहुल एरियाच्या मध्यवर्ती भागामध्ये खेळाडूंसाठी खेळायला एकमेव मैदान शिल्लक आहे, नष्ट करून टाकायचं आणि एसटीपी प्लांट उभा करायचं। सर्वात महत्वाचा जावेद भाईंनी जो प्रश्न मांडला पाण्याचा, एसटीपी प्लांट संदर्भात सर्वात महत्वाचं ह्या काही लोकांची खूप दिशाभूल केली का त्याच्यापासून मुलांना त्रास होतो हे होतं हे खूप खोटं नाटक सांगून, परंतु सगळ्या लोकांशी एक मीटिंग आम्ही घेऊन चांगल्या तज्ज्ञांशी चर्चा करून त्या लोकांचं समाधान आम्ही करणारच आहे। आम्हाला मुस्लिम लोकांविषयी एका मुस्लिम कम्युनिटी असो किंवा हिंदू कम्युनिटी असो, शेवटी ते आपल्या या गावचे नागरिक आहे। या गावच्या नागरिकाला कुणाला त्रास झाला नाही पाहिजे, सर्वात महत्वाचं त्याच्यासाठी आम्ही पहिल्यापासून दखल घेतली। भाजप आणि काँग्रेस हे ज्या प्रश्नावर भांडत आहे, या दोघांनी पण ज्या खासगी लोकांनी नगरपालिकेच्या जागा गुंडाळल्या त्या दोघांनी ताब्यात घेतात, हा प्रश्न लगेच सुटेल। एसटीपी प्लांटचा हा, तुमचं काय म्हणणं आहे? आमचं म्हणणं असं आहे का नगरपालिकेच्या जागा नगरपालिकेने ताब्यात घ्यावा आणि मग भांडण करावं। आज अशी परिस्थिती आहे, नगरपालिकेची जागा कोणाच्या ताब्यात आहेत? खासगी लोकांच्या ताब्यात आहे ना। खासगी लोक कोण आहेत? ते खासगी काँग्रेसवाले राष्ट्रवादीवाले बरेच पक्षाचे लोक आहेत त्याच्यामध्ये। एसटीपी प्लांट मुद्दा असा आहे की वाढत्या नागरीकरणामुळे एसटीपी प्लांट होणं गरजेचं आहे। जर भौगोलिकदृष्ट्या आपण जर पाहिलं तर ती जागा आहे त्या ठिकाणी नक्की आहे, परंतु लोकभावनेचा आदर करून त्या ठिकाणी जर काही पर्याप्त व्यवस्था करता आली तर निश्चितपणे हा प्रश्न चर्चेच्या माध्यमातून संवादातून सुटेल। आणि नगरपालिकेला ही विनंती आहे की हे सगळं होत असताना त्या ठिकाणचं टेक्निकली हा एसटीपी प्लांट पुढे कसा जाणार आहे त्याच्यात वेगवेगळे घटक आहेत, ह्या अनुषंगाने जर काम झालं तर निश्चितपणे काय याच्यावरती उत्तर काय करू होऊ शकता पर्याय याच्यावर असं आहे की एसटीपी प्लांट त्याच ठिकाणी आपला होऊ शकतो आणि कुठल्याही प्रकारचं स्थानिक नागरिकांचा सुद्धा कुठल्याही प्रकारचा विरोध त्याला नव्हता, परंतु नागरिकांमध्ये अतिशय खोट्या नाटक याच्यामुळे कॅन्सर होतो याच्यामुळे डोळे जातात वगैरे वगैरे खोटं नाटक त्यांना सांगून त्यांना अतिशय भडकवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलेला आहे। एसटीपी प्लांट हा अतिशय गरजेचा आहे आणि तो झाल्याशिवाय पूर्वेकडच्या गावांना शुद्ध पाणी मिळू शकणार नाही आणि एसटीपी प्लांट त्याच ठिकाणी घ्यावा लागणार आहे। अशा कुठल्याही जागा नाही की खासगी नगरपालिकेची जागा काही काँग्रेस नगरपालिकेचीच ती जागा आहे
आणि लगेच त्याच्या केंद्राकडून ती आपण मंजूर करून आणलेली आहे. आणि खेळाचं मैदान सुद्धा पूर्णपणे आपण ठेवलेलं आहे. आमदार साहेबांचं त्या खेळाच्या मैदानावर खूप जीव आहे आणि खूप चांगल्या प्रकारचं ते मैदान व्यवस्थित खेळाचं मतदान काही नाही. 58 कोटीची योजना ही 9.5 कोटी रुपये एस्टिमेट मध्ये वाढवले यांनी 10 कोटी रुपये मिळणार आहे त्यांना. मलाही खायला मिळणार आहे यासाठी सध्या जीव चालू आहे. यांचा जीव चालू आहे. टेंडर मध्ये यांचा फार मोठा भ्रष्टाचार आहे. त्या ठिकाणी एक नॅशनल ग्राउंड आहे. अली अकबर भाई होते त्यावेळेस एक नॅशनलची स्थापना झाली आणि नगरपालिकेने त्यांना खोटं बोलल्याशिवाय काहीच नाही. काल विखे पाटलांनी सांगितलं पुढच्या 10 गावांना त्रास होतो. त्यांचं असं आहे भाजपवाल्यांचं खोटं बोला पण रेटून बोला ही त्यांची सवय आहे. आणि त्याच्या पाण्याचा मुद्दा बोलले इथं बाळासाहेब थोरांच्या मार्गदर्शनाखाली निळवंड्याचं 24 तास संगमनेर शहराला पाणी आहे. आजपर्यंत असं कुठेही निळवंड धरणासारखं काम झालेलं नाहीये. असं पाणी संगमनेर शहराला मिळते यांचे खोटे आरोप आम्ही झुडकून लावतो. एसटीपी प्लांटचा मुद्दा तर आता घेतलाय तुम्ही मान्य आहे आम्हाला. चला इलेक्शन आलं का दरवेळेस नवीन जाहिराती आणायच्या तेच प्लांटची नवीन ओपनिंग करायची त्याच्यानंतर आताच हा काय रस्त्याला का सिग्नलला 34 लाख रुपये घातलेले पंचवार्षिक निवडणुकीच्या अनुषंगाने तो चालू झाला का आतापर्यंत उत्तर द्या. चालू झाला का सिग्नल यंत्रणेबद्दलचा त्यांचा प्रश्न आहे. सिग्नल हे पोलीस डिपार्टमेंटकडे दिलेले आणि नागरिक ते मुद्दार बटणं बंद करून ठेवतात काही विकृत अशी. बरं लोकांमधनं जसं पहिली गोष्ट अशी आहे का 4.5 वर्ष संगमनेरातले विरोधक कुठंच नसतात. सर्वसामान्यांच्या प्रश्नात नाही कुठं पूर आला कुठं काही घटना घडली कुठंच नसतात. आणि आता इलेक्शनच्या तोंडावर फक्त मुद्दे भरकटवायचे लोकांचे माथे फिरवायचे एवढंच काम हे करतात. या फक्त एक मिनिट या सत्ताधाऱ्यांचे फक्त अशी आज परिस्थिती चालू आहे. इलेक्शन पुढे आलं की निळवंडा दाखवायचं. तुमचा प्रश्न काय? माझा प्रश्न असा आहे मी राष्ट्रीय समाज पक्षाचा एक जिल्हा अध्यक्ष आहे. प्रश्न सांगतो ना आमच्या घरगाव मध्ये 40 गाव पठार पूर्ण बिना पाण्याचा आज मरतोय. 40 गाव पठार पूर्ण पाण्याविना मरतोय याचा काहीतरी विचार केला पाहिजे. त्यांचा प्रश्न आहे घरगाव मध्ये 40 गाव पठार पाण्याविना. नाही सर ऐका हे सगळे विरोधक हे प्रश्न सोडून ते बाजूला करताय. नामदार बाळासाहेब थोरात साहेबांनी एक मिनिट एसटीपीचा प्लॅनचं राजकारण करताय. पूर्ण तालुक्यामध्ये नामदार बाळासाहेब थोरात साहेबांनी एवढं मोठं प्रश्न राज्याचे महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात साहेब सांगतोय. राज्याचे महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात साहेब आणि महाविकास आघाडीने धारगाव परिसरातील 21 गावं आणि 27 वाड्यांसाठी पिंपळगाव खंड धरणावरून 59 कोटी रुपयाची पाणी योजना मंजूर केलेली आहे आणि लवकरच तिचं टेंडर होऊन या गावातील लोकांना पाणी मिळणार आहे. तेथील स्थानिक अडचणी असतील त्या सगळ्या गोष्टींमुळे ही जी काही प्रक्रिया आहे तिथल्या स्थानिक अडचणी असतील त्या ठिकाणच्या ज्या काही अडचणी असतील त्यामुळे तो जो काही प्रश्न आहे धारगाव भागातील पठार भागातील जे काही पाणी उशिरा जी काही योजना मंजूर झालेली आहे परंतु आता महाविकास आघाडी सरकार पाणी लवकरात लवकर मिळणार आहे. शेतकरी दोन मिनिटं थांबा फक्त. आपण संगमनेर मध्ये आज उभा आहोत आणि चांगल्या पेपरवाल्याचे माणसं इथं आलेत. ही बातमी चौकडी गेली पाहिजे. शेतकऱ्यांचे आतोनात हाल आहेत. ग्रामीण भागाकडे कोणी पाहत नाही. ऐका 2 मिनिटं ऐका ऐका विजेचा प्रश्न आहे. शेतकऱ्यांचा खताचा प्रश्न आहे. पाऊसाचा तोंडावर ऊसाचा प्रश्न आहे. शेतकऱ्याकडे कोणी बघत नाही. आणि ऊस किती शिल्लक आहे थोडा शिल्लक आहे बरं का. आणि शेतकऱ्याकडे ग्रामीण भागामध्ये कोणी परिस्थिती अशी आज ऊसाची ऊस येळ्यावर जात नाही. शेतकऱ्यांचं महाराष्ट्र सगळ्यात आतोनात नुकसान होत असेल तर संगमनेर कारखान ऊस येळ्यातच जात नाही. बाहेरला ऊस उचलीचा जागेवरला उस्ताच ठेवता शेतकऱ्यांच्या खोडक्या होऊन जात्या. ऊसाचा मुद्दा
त्याचं असं म्हणणं आहे. एक मिनिट उसाचा मुद्दा त्यांचं असं म्हणणं आहे, बाहेरचा ऊस इथे आणला गेला आणि इथला स्थानिक शेतकऱ्याचं ऊस उचलला गेला नाही. ऐका, दर संगमनेर कारखाना साडेपाच हजार टनी संगमनेर कारखाना आहे. या कारखान्याचं 9000 मेट्रिक टनानं गाळप केलेलं आहे आणि संगमनेर तालुका संगमनेर कारखाना हा महाराष्ट्रातला एक नंबरचा कारखाना आहे. एक नंबरचा भाव त्या ठिकाणी दिला जातो आणि शेतकऱ्यांना त्या ठिकाणी ऊस उचलला गेला. हॅलो, आम्ही पण एक ऊस उत्पादक शेतकरी आहोत. पहिला ह्या तालुक्यातला ऊस उचलला जातो आणि नंतर निपाण वगैरे एक मिनिट संगमनेर सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या ऊसाची प्रचंड हाल केलेली असून सगळ्या ऊसाच्या खोडक्या झालेल्या आहे. ऊस जाळून कारखान्याने नेलेला आहे. सगळ्या शेतकऱ्यांचं एकरी कमीत कमी 25 टन नुकसान झालेलं आहे. त्याचबरोबर किती हेक्टरवर ऊस अजून शिल्लक आहे? कमीत कमी 50,000 एकर वरती आजही ऊस शिल्लक आहे. 50,000 एकर वर ऊस शिल्लक आहे. महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याने काल 15 लाख उच्चांकी उत्पादन केलेलं आहे. एक सुद्धा या शेतकऱ्यांचं टिकरू राहणार नाही. तो म्हणजे गाळप होणार आहे, 100% गाळप होणार आहे. ठिकाणी संगमनेर साखर कारखान्याने सगळ्यात जास्त रेकॉर्ड ब्रेक त्यांनी ऊस गाळप केलेला आहे. कुठल्याही शेतकऱ्याचा शेवटच्या टिपरू पर्यंत ऊस तिथे जाणार आहे. त्याच्यात काही तथ्य नाहीये. संपूर्ण ऊस जाणार आहे आणि शिवाय टनाला 200 रुपये अनुदान दिलेलं आहे. या ठिकाणी मी सांगतो का, आपल्या महाराष्ट्रामध्ये संगमनेर शहरामध्ये नामदार बाळासाहेब थोरात साहेबांनी खऱ्या अर्थानं सुजलाम सुफलाम संगमनेर केलेलं आहे. पण हे विरोधी सरकारचे लोक महाराष्ट्रानं पाहता, तुम्ही राज्यात काय चालत ते पहा ना, देशात काय चालत ते पहा. अहो, आपलं ठेवायचं झाकून दुसायचं पाहिजे वाकून अशी गोष्ट ही भाजप सरकार करीत आहे. गंगामाईच्या सुशोभीकरणाच्या सांगतात ते, पण सगळं तिथे घाणच आहे. म्हाळुंगीची गटारीची घाण आहे. सगळं जाताना येताना अजून या सगळ्या वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन मी बोलणार मी आणखी तिथे. पण यानंतर वेळ झाली का ब्रेकची? ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. या ठिकाणी सर्व शहराचे प्रश्न उपस्थित केले गेले, परंतु ग्रामीण भागामध्ये काही महसूल अधिकाऱ्यांना आताशी धरून महसूल मंत्र्यांच्या आशीर्वादाने गौण खनिज उत्खननामध्ये जवळजवळ 200 कोटीच्या वर मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला असून सदर घोटाळा हा आयबीएन लोकमतच्या माध्यमातून भविष्यामध्ये उपस्थित झाला पाहिजे. गौण खनिज उत्खनन त्यांचा मुद्दा आहे. दौंड खनिज उत्खननाचा त्यांनी आरोप केलेला आहे की महसूल अधिकाऱ्यांना, म्हणजे महसूल मंत्र्यांच्याच तालुक्यामध्ये महसूल अधिकारी हे सगळं उत्खनन होताना बघतात पण काही बोलत नाही. सगळ्यात महत्वाचं चुकीची माहिती आहे. आता सरकारने ईटीएस मोजणी चालू केलेली आहे. ईटीएस मोजणीच्या माध्यमातून ईटीएस मोजणी होती आणि गौण खनिज ईटीएस मोजणीनुसार रॉयल्टी येत असते प्रत्येक प्रेक्षक धारकाला. त्यामुळे विषय असं नाही. ऐका, दुसरा महत्वाचा विषय असा आहे. हे सगळे म्हणता नरेंद्र मोदी जिंदाबाद. अहो, मला सांगा गॅस कुठे गेला? तरुणांना नोकऱ्या नाही झालेले खतांचे दर वाढले. केंद्राने खताचे दर वाढले हे सांगतायत. केंद्राने सबसिडी वाढवली आहे, खतांचे दर कमी झालेले. केंद्राने सबसिडी वाढवली आहे, खतांचे दर कमी झाले. हे शेतकरी नाही, हे सबसिडी बंद केलेली आहे. तुम्ही पाहिजे या ठिकाणी 1775 आहे, या ठिकाणी महाजन 1925 आहे. कुठे सबसिडी आहे? खोटं बोलतात. काँग्रेसची गावची कोण 700 रुपयाला होती. युरियाची कोणी 300 रुपये. नरेंद्र मोदी भाजप सरकार शेतकरी 1425 रुपयाला डीएपीची कोणी आहे पॉस वर घेतली तर. यांना ब्लॅक मार्केटिंग करायचं. यांच्या संस्था आणि यांचे व्यापारी ब्लॅक मार्केटिंग करतात.
बातम्यांवर नाही ऍक्च्युअल रेट दाखव. ठीक आहे, कुठल्या मुद्द्याला हात लावतो? संगमनेर तालुक्यामध्ये नॅशनल हायवे असतील, स्टेट हायवे असतील, ग्रामीण हायवे असतील, जिल्हा परिषद अंतर्गत येणारे रस्ते, पीडब्ल्यूडी अंतर्गत येणारे रस्ते, याचं कॉन्ट्रॅक्ट संगमनेर तालुक्याच्या नेत्याच्या भावांना कसं जातं आणि त्या रस्त्यांचं काम ठेकेदारांना खराब पद्धतीमध्ये का केलं जातं? त्यांचं असं म्हणणं आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की इथली सगळी विकासाची कामं मंत्री महोदयांच्या बंधूलाच मिळतात. हे कसं काय? हे सगळं टेंडर केलं जातं, रिसर्च कॉन्ट्रॅक्टर त्या ठिकाणी ऑनलाईन टेंडर भरतात आणि ती कामं मिळवतात. या राज्याचे महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात साहेबांचं चांगलं काम जे चाललं आहे या विरोधकाला ते नको आहे. केंद्र सरकारमध्ये केंद्र सरकारची महागाई वाढली आहे. एसटीपी प्लांट हा नगरपालिकेचं चांगलं काम आहे, पण ते मुस्लिम बोललातच का? जागा का बदली होती? आमच्या जागेला विरोध आहे. एसटीपी प्लांट सांगा की त्या जागेवर नको. हा आपला मुद्दा. सरकारची प्रोत्साहनपर जी योजना आहे त्या योजनेसाठी शेतकरी चाटकाप्रमाणे वाट पाहतोय, त्याचं काय करणार? आणि केंद्र सरकारच्या योजना आहे त्या योजनेवर हे सरकार जळतं. त्यांची यशस्वी महाराष्ट्र सरकारच्या या नाकर्तेप्रमाणे जे ओबीसीचं आरक्षण गेलेलं आहे, त्यांना ओबीसी आरक्षण गेलं आहे, त्यांना इम्प्लॉईड होता अडीच वर्ष झाले, गोळा करायला लावला होता पण संगमनेर शहर हे ठेकेदार पोहोचणार शहर आहे. इथे फक्त आहे ना घराणेशाही. आणि दुसरी गोष्ट, प्रत्येक गोष्टीचे प्रॉब्लेम आहेत. नळ असू द्या, गटार असू द्या, पाणी असू द्या, सगळं मेन दवा घेण्याचा प्रश्न आहे. संगमनेर कॉटेज हॉस्पिटल यांनी गुलाल लावून ठेवलं. आज संगमनेर शहरामध्ये एक हॉस्पिटल नाहीये, गोरगरिबांसाठी दवाखाना नाहीये. हे हॉस्पिटल ऍप म्हणून ओळखलं जातं. संगमनेर कॉटेज हॉस्पिटल नगरपालिकेत होतं, आम्ही स्वतः जायचो. आज तिथं काही संगमनेर कॉटेज हॉस्पिटल संगमनेर कॉटेज हॉस्पिटल ग्रामीण रुग्णालय गुलेवाडीला आहे. आता जिल्हा उपरुग्णालय त्या ठिकाणी सोडवणार आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या महसूल मंत्री महाविकास आघाडीच्या माध्यमातून ते काम सुरू आहे. अत्यंत चांगलं हॉस्पिटल होणार, या अगोदर काय झालं, यापेक्षा आता काय होणार आहे, हे सर्वाधिक महत्वाचं. गुलेवाडीला गेलं असं नाहीये. दहा वर्षापूर्वी गेले त्यावेळेस नगर संगमनेर हॉस्पिटल कॉटेज हॉस्पिटल त्यांचं असं म्हणणं आहे. संगमनेरचं कॉटेज हॉस्पिटल हे गुलेवाडीला नेण्यात आलं. इथून इथे चालू आहे 100 बेडचं कोरोना हॉस्पिटल. ऑक्सिजन उभारलेला आहे आणि इथं रोजचं 150 महिलांना तपासलं जातं. आणि आपलं हॉस्पिटल चालू आहे, नवीन महिला हॉस्पिटल या ठिकाणी सुरू होत आहे. आणि जावेद बहिणी दो आरोपीला पाणी नाही. जावेद बहिणी नामदार साहेब पाणी पाण्याचा मुद्दा प्रश्न काय तुमचा? त्यांचा आरोप कॉटेज हॉस्पिटलचा मुद्दा. एक मिनिट थांब रे. हॉस्पिटलचा मुद्दा असा आहे, राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने संपूर्ण स्टाफ दिलाय. 30 वर्ष सत्ता राबवणाऱ्या काँग्रेसनी एका एमओचा डॉक्टरचा पगार द्यायची तयारी दाखवली नाही. हॉस्पिटल बंद पाडलं, आजही परिस्थिती तीच. त्यांना हे माहिती नाहीये का कॉटेज हॉस्पिटल पूर्वीपासून नगरपालिका पूर्णपणे नगरपालिका कॉटेज हॉस्पिटल चालवत होतं. नंतर गोलेवाडी या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय ऐका, तालुक्यातल्या लोकांना जवळ पडावं त्या ठिकाणी, त्यामुळे ते एक सेंटर पॉईंट म्हणून त्या ठिकाणी झालं. आणि आजही कॉटेज हॉस्पिटल चालू आहे. हे माझे बोले बोलबच्चनवाणी मारताय. महागाई विषयी बोलाय तयार नाही. पेट्रोल डिझेलचे भाव काय गेले ते बोलाय विचार नाही. या संगमेर मध्ये दुर्गाताईच्या नेतृत्व खाली अतिशय चांगलं काम चालू आहे. येथील क्रमांक 2 महसूल खाते आहे. महसूल खात्याचे भूमी अभिलेख कार्यालयामध्ये सर्रास भ्रष्टाचार चालतो. एका गुंठ्यामागे 50,000 रुपये फी मागतात.
50,000 एका गुंठ्या मध्ये 50,000 रुपयाचा भ्रष्टाचार करतात. बीजेपी वाल्यांचे बोल बच्चन कार्यक्रम चालू आहे या शहरामध्ये आणि महाविकास आघाडीचं अत्यंत उत्तम काम चालू आहे. कुठेतरी कालबोट लावायची. आजपर्यंत केंद्रामधील सरकार फक्त मारुती स्तोत्र हनुमान हनुमानाचं जन्म ठिकाण म्हणजे फक्त धार्मिक मुद्द्यावर बोलतंय. विकासाच्या मुद्द्यावर यांनी आतापर्यंत चर्चा करताना स्थानिक लोकांसाठी केलेलं काम काय सांगितलं का? आम्ही ज्या राज्यामध्ये योजना अंमलात आणलेल्या आहे महाविकास आघाडी सरकारने त्या आम्ही सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवतो. केंद्राची कोणती योजना लोकांपर्यंत पोहोचवली? काय विकास केला यांनी? केंद्र सरकारचे 1200 कोटी या संगमनेर तालुक्याला माननीय मोदी सरकारने दिलेल्या आहे विविध योजनांमध्ये. त्याचा रेकॉर्ड आहे, रेकॉर्ड. यांनी फोटो लावले, यांचे फोटो तर माझ्याकडे यादी आहे, वाचू का? ऐकायची त्यांची तयारी आहे का? माझ्याकडे यादी आहे, वाचू का? ते ऐकणार असेल वाचतो. यादी आहे माझ्याकडे 1200 कोटी कुठले कुठले आले ते सांगतो. काय म्हणता? 1200 कोटी रुपयाची निधी आणला तर आपल्याकडे ऐका. कुठल्याही प्रकारे बरं का, केंद्र काय घरातून देत नाही, केंद्र काही घरातून देत नाही. बाळासाहेब थोरात यांनी प्रस्ताव पाठवले, मंजूर करून आणले. केंद्र काय फुकट देत नाही, मोदी काय घरातून देत नाही, मोदी सरकार घरातून देत नाही. घरकुल योजना केंद्राचा 1 रुपया सुद्धा आलेला नाही, केंद्राचा 1 रुपया सुद्धा घरकुल योजना आलेला नाही. हे सद्ग्रस्त आहेत ना, केंद्र सरकारने फुकट दिलेल्या लशी स्वतः वाटल्याच्या आविर्भावात वाटत होत. महागाईवर गॅसचे भाव काय झाले, पेट्रोलचे काय झाले, रोजगार कुठे आहे? अशा पद्धतीने गोंधळ घालून इथले प्रश्न सुटणार नाही. प्रश्न सोडवायचे असतील तर पासूनच हे प्रश्न सोडवणं फार महत्वाचं ठरलं. संगमनेर मध्ये हे प्रश्न जनसामान्यांचे जे उपस्थित झाले ते संवाद यात्रेच्या माध्यमातून आपण मांडण्याचा प्रयत्न केला. भेटूया पुढच्या भागात. महाराष्ट्र न्यूज साठी लोक.